या षटकामध्ये बनणार का तो प्रश्न बाकी आहे. राजेन वय थोडा जास्त जातो राजभाई, आपको थोडा जल्दबाजी करना, थोडा स्पीड अप करना, क्योंकि आज आखिरी दिन है टूर्नामेंट का, सेमीफाइनल बाकी है, फाइनल बाकी है, बहुत सारे मुकाबले हैं जो हमें आखिर तक चार या पांच ओवर के खिलाने हैं. तो प्लीज कोऑपरेट विथ अस, थोडं सहकार्य करा मित्रांनो. 17 धावा झालेले आहेत आणि जसा तू उल्लेख केलास की पुढचा बॉलर जो असेल तो 17 जास्त देखील देऊ शकतो. बघा, म्हणतात ना की आयुष्याची किंमत समजायला समोर मरण दिसावं लागतं, हेच सांगावं लागेल रॉयल चॅलेंजर्स बी या संघाला, कारण 17 धावा झालेले आहेत आणि आता जर प्रयत्न केले नाहीत तर मात्र दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी अजून वाढू शकेल. या ठिकाणी बॉलिंग मार्गवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे नितीन वारे, ज्यासाठी बक्षीस आहे बियाला स्पोर्ट्सचे मालक राहुल शर्मा यांच्या वतीनं. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 10,000 रुपयाचं बक्षीस बियाला स्पोर्ट्सचे मालक राहुल शर्मा यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. आणि बंड्या मसूरकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस नितीन वारे यांच्यासाठी विकेट हॅट्रिक घेतली. तर ओव्हर टू यू मी. नितीन वारे अनुभवानं भरलेलं नाव आहे आणि आज एमबीपीएल जी तुम्ही पाहता त्या स्पर्धेचे प्रणेत आहेत. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरकी घेतोय, आपल्या तालावरती नाचवत असताना त्या ठिकाणी फलंदाजाला सुरुवात चांगली झाली आहे. शेवट देखील चांगला करण्याचं काम टीम यशरिद्धी वॉरियर्स या ठिकाणी करतीये. ऑन स्ट्राइक फलंदाज श्रीकांत शेट्टी, मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. शेतक्षण जर आपण पाहिलं, एक खेळाडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला, एक स्कोअर ऑफ द विकेट, एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑनला सेट केलाय, एक लॉंग ऑफला, थर्ड या सर्कलमध्ये एक फ्लाइंग स्लीप, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि फाईनल एक सर्कलच्या आत बॉल तयार होतोय. नितीन वारे फार वर्ष क्रिकेट सातत्यानं खेळलाय. अजून एक सुंदर बॉल, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही, बॉल चालला स्कोअर ऑफ द विकेट. शेतरक्षक आले चेंडूवरती, दोन धावेचा प्रयत्न थोडासा खराब आलाय, मात्र यष्टी रक्षकापर्यंत पोहोचलाय आणि फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद श्रीकांत शेट्टी रनआउटच्या स्वरूपात आणि लागेल या ठिकाणी धक्का हा पाचवा फलंदाजी करणाऱ्या रॉयल स्टनर टीमला, विकेट डाऊन नंबर 5. आणि आता पुन्हा पूर्णपणे बिकट अवस्था रॉयल स्टनर्स बी या संघाची पाहायला मिळते. बघा, काल तुम्ही काय केलंय, कालपर्यंत तुमच्या नावावर कित्येक विक्रम असतील त्याला आज महत्व नाहीये, आणि आज मात्र तुम्हाला तुमच्या संघाला सावरायचं असेल तर मैदानातला तुमचा आतला खेळ मात्र तितका प्रामाणिक असायला हवा. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त नितीनं एक धाव खर्च केलेली आहे, सांघिक सफलता मिळते म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात प्रजात बाद होतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर पोहोचतोय, जो स्ट्राईक एंडला असणार आहे आशिष नॉन स्ट्राईक एंडला. बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले 4, 4 बॉल्सवर जर 4 मोठे स्ट्रोक्स आले तर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल जाऊ शकते टीम रॉयल स्टनर्स बी ची, आणि जी एक काळाची गरज होऊन बसले. मी कॅप बॉलिंग होतीये, एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाहीये. मॅकमिलन गोविंद सगमन होता, वेलकम, स्वागत आहे या टूर्नामेंट मध्ये. एक अर्धशतक त्याच्या बॅटमन आलाय, अजून एक सुंदर बॉल आणि दोन्ही अर्धशतक झळकावणारे खेळाडू व्यासपीठावरती आपण पाहताय. एक म्हणजे उदय पाटील धावेंचा भुकेला फलंदाज आणि एक मॅकमिलन गोविंद या विभागातील एक मोठं नाव. वॉच बॉल पडल्यानंतर कमी गतीनं टाकलेला चेंडू आणि तदनंतर मिळालेला बाउन्स आणि बीट केला फलंदाजाला, यष्टी रक्षकानं केलं आपलं काम. नितीन वारेला मिळते विकेट, फलंदाज होतील बाद. गुड्डू रंगीला यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे, प्रदीप लोहारच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. गुड्डू रंगीला ऍक्टिव्ह झालेत, आता ऍक्टिव्ह आहेत, दुपारच्या नंतर डबल ऍक्टिव्ह होतील ते, कारण आता धावसंख्या 18 आहे आणि खरंच त्या 2 किंवा 3 षटकाराची गरज आहे रॉयल स्टनर्स बी साठी. चांगली बॉलिंग आता पण नितीन वारेंची, फिरकीचा जादूगार, काय फिरक मिळते बॉलला आणि फलंदाज अक्षरशः धुऊन तिराई जाऊगे याच उक्तीचा या ठिकाणी मला आठवण होते. चांगली बॉलिंग करतो, फिरकी पटूंचा एक वेगळं विश्व आहे
आणि हा बादशाह रडार मध्ये होता, मात्र फटका फसलाय. नितीन वारे सांगतोय ना हारना जरुरी आहे ना जीतना जरुरी आहे, जिंदगी एक खेल है और इस क्रिकेट के बीच मैदान के अंदर संघर्ष करते हुए खेलना जरुरी है. बॉलर इज ऑन हैट ट्रिक नाउ. लगातार च्या दोन विकेट्स नितीन वारेच्या खात्यामध्ये. वेल बोल्ड नितीन वारे. चला बंड्या मसूरकर आपले 5,000 रुपयांच्या कमेंट बॉक्स जमा करा. पुढच्या बॉल वर जर विकेट आली तर नितीन वारे यांना मिळणार आहेत 5,000 रुपये बंड्या मसूरकर यांच्याकडून. मी मुख्यत्वे आभार व्यक्त करीन MSports चे उबेद खान यांचं, ज्यांनी आम्हाला 3 बॉल स्पॉन्सर केलेले आहेत, आणि त्यानंतर आदित्य शेट्टी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, त्यांनी आम्हाला 2 बॅट्स स्पॉन्सर केलेले आहेत, आणि त्यानंतर NS Sports च्या वतीने आम्हाला 2 बॅट स्पॉन्सर झाले. सर्व स्पॉन्सर्स आणि आमच्या सर्व मित्रांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जो विश्वास आयोजकांवर ठेवलाय सर्व आमच्या पुरस्कर्त्यांनी, आभार. हॅट्रिक बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1983 ला पहिली हॅट्रिक आपण पाहिली. पाक मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मद शाह माध्यमातून भारताला हॅट्रिक काय असते त्याचा आनंद काय असतो तो चेतन शर्मानं दिला 1987 ला. त्यानंतर इरफान पठाणची हॅट्रिक आपण पाहिली. अनेक भारतीय गोलंदाजांना हॅट्रिक घेताना आपण पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं क्रिकेट गाजवताना पाहिलं मोहम्मद शामीला देखील. आता नितीन वारे त्याचा हॅट्रिक बॉल पडल्यानंतर वळतोय हलकासा बाहेर आणि हा चेंडू जातोय इथनं निर्धाव आणि षटक झालं कम्प्लीट. आणि 4 षटकांचा खेळ कम्प्लीट झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 18. जो ग्राफ होता ना तो खालीच येत गेला. आपण म्हणालो जी रेस सुरू आहे या बॉलर्स मध्ये ती फायनली कोण जिंकणार, तर ती रेस जिंकली नितीन वारेनं. 1 धाव खर्च केली, 2 विकेट्स मिळवल्या आणि गिरीशनं 1 षटक टाकलं, त्यानं विकेट्स घेतल्या 2.